आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्याची धमकी कोण देऊन गेला ना, हा माणसाचा मला काही पत्ताच सापडत नाहीये. पण एक मात्र नक्की आहे की हा माणूस नक्कीच त्या आमदाराचा ना कोणीतरी खास माणूस असणार आहे. एक क्लू, फक्त एक क्लू पाहिजे मला स्वानंदी. बघ मी या माणसाची काय वाट लावते. ओ जेसी बाई, जरा दमाना. हे प्रकरण जेवढं दिसतंय ना त्यापेक्षा जरा जास्त डेंजर वाटतंय. त्यामुळे जे काही करशील ना ते सांभाळून शांतपणानं. शांतपणाने ग स्वानंदी, ह्यांना कल्पना नाही एका रिपोर्टरला जीव मारण्याचे धमकी द्यायचे परिणाम काय असतात ते. ह्यांना काय वाटलं हे रात्रीच्या अंधारात तोंड लपून येतील, मला धमक्या देतील आणि मी शांतपणे बसून सगळं सहन करीन. नो वेस जी सी, मला त्याचं काही माहिती नाही पण तुझ्याबद्दल मला खात्री आहे की तू शांत बसणार आहेतली पोरगी अजिबात नाही आहेस. त्यामुळे जेही करशील ना ते जरा जपून आणि सांभाळ. आणि जे सी एक सांगू का, कधी कधी ना दोन पावलं माघारी येण्यातच छान पण असतं. आय नो स्वानंदी, पण ह्या अंधारातल्या माणसाचा मला एक क्लू मिळाला ना तर मी ह्याला ना उजेडात आणीन आणि याच्या मालकाला पण एक्सपोज करीन. म्हणजे मला माहिती आहे त्याचा मालक कोण आहे, बट स्टील आपल्याकडे प्रूफ नाही आहेत ना, आपल्याला प्रूफ हवा. ए बाई, तुझ्याशी बोलता बोलता मी विसरलेच मला एक काम आहे. जेसी अगं, हा ड्रेस मला आजच्या रात्रीत कम्प्लीट करायचा आहे आणि याचं मापही नाही माझ्याकडं. आय एम सो सॉरी स्वानंदी, मी माझ्याच नात्यात अगं बडबडत बसली. प्लीज तू तुझं काम कॅरी ऑन कर. जेसी, हा ड्रेस माझ्यासाठी लई महत्वाचा आहे, हा परफेक्ट फिटिंगला बसायलाच पाहिजे. नाहीतर मनी सरांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि मशीनवर खर्च केलेले पैसे सगळंच वाया जाईल. मला करायला पाहिजे. मॅडम, मी इथे जेव्हा राहायला आले होते तेव्हा मला इथले नियम फार कडक वाटायचे. असं वाटायचं हॉस्टेल आहे की रिमांड होम. म्हणजे नंतर लक्षात आलं माझ्या की आमच्या भल्यासाठी हे नियम किती महत्वाचे आहेत आणि ते मोडू नयेत म्हणून तुम्ही किती प्रयत्न करता. पण मॅडम, आत्ता मात्र चित्र बदलत चाललंय. काही मुली हळूहळू एक एक नियम मोडीत काढायला लागल्यात. मुद्द्याचं बोलशी का? मॅम, मुद्दा हा आहे, मी जेव्हा इथे आले होते तेव्हा मला जे नियम सांगितले त्यात एक नियम असा होता की रात्री 11 नंतर मुलींच्या रूमचे लाईट ऑफ असते. एक्झॅक्टली. मग त्यात अडचण काय? अडचण अशी आहे की रात्री 11 नंतर जर लाईट ऑफचा नियम असेल तर स्वानंदी कुणी स्पेशल आहे का मॅम? नाही म्हणजे ती तिचं प्रोफेशनल काम सुद्धा इथेच करते हॉस्टेलमध्ये आणि त्यावर तुम्ही काहीच बोलत नाही, तिला बिंदास ते काम करू देता. वरती रात्ररात्र काम करत असताना तिच्या मशीनच्या आवाजामुळे आम्हाला डिस्टर्ब होत नाही. तिच्याकडे काहीच उद्योगधंदा नाही हो, पण आम्हाला सकाळी उठून ऑफिसला जावंच लागतं. आणि मॅम, जर नियम असतीलच तर ते सगळ्यांना सारखे असायला हवेत ना. म्हणजे मॅडम तुम्हीच बघा, तुम्ही स्वानंदीला सूट दिलीत 11 नंतर काम करण्याची, उद्या बाकीच्या मुली याचा फायदा घेतील. मीच फायदा घेतला याचा 11 नंतर काम करण्याचा, मग मला नाही विचारायचं की मी काय काम करते ते. म्हणजे स्वानंदीने ठरवलं ना की तिने काय काम करायचं ते, मग आता आम्ही आमचं ठरवणार, चालेल का? मॅडम, आत्ता खरी वेळ आली आहे हे दाखवून देण्याची की तुम्ही स्वानंदीच्या नाही, या संपूर्ण हॉस्टेलच्या वॉर्डनात. नीट उभी राहशील का? अगं काय मगापासून चुळबुळ चालली आहे तुझी? स्वानंदी, तू
माझं मेजरमेंट घेऊन तिचा फिटिंगचा ड्रेस कसा काय शिवणार आहेस? शिवेन बरोबर, ती साधारणतः तुझ्यासारखीच आहे. 19-20 फरक असेल. कशावरून? अगं बघितलं की अंदाज येतो. तुला एक गोष्ट सांगू, माझी आई तर हातात मापाचं टेप पण घेत नाही. तू तिच्या समोर अशी उभी राहिली ना तर ती असं तुला बघून चोपून चापून बसेल असा ड्रेस तुला शिवून देईल. आई सांगते, एकदम युनिक टॅलेंट आहे. मग तर अशाच नाही चार बायका तिला शोधत आमच्या गावात येतात. काही तर म्हणतात देसाई वहिनी, चार दिवस लेट दिलं तरी चालेल, पण आमचं ब्लाऊज तुम्ही शिवायचा. मी तिच्याकडनं शिकले. स्वानंदी. मॅडम, हे सगळं काय चाललंय? तुझ्यावर दया करून तुझी अडचण लक्षात घेऊन तू प्रामाणिकपणे काम करते म्हणून हॉस्टेलमध्ये काम करण्याची तुला परवानगी दिली. याचा अर्थ असा नाही की सगळे नियम धाब्यावर बसवशील. नियमात सवलत दिलेली आहे, नियम तोडण्याचा अधिकार नाही दिलेला. त्यामुळे तू मनात येईल तसं वागलीस तर मला नाही चालणार. मॅडम मी सॉरी देते, पण अहो झालं काय? मी काही केलं का? किती वाजले? 11:30. हॉस्टेलचे लाईट्स किती वाजता बंद होतात? 11. मग का नाही झाले? मॅडम मला ना एक अर्जंट ड्रेस शिवायचा होता, तो उद्या द्यायचा आहे म्हणून मी ड्रेस शिवत बसले होते. हा तुझा प्रॉब्लेम आहे, पण हे असं रोज होणार असेल ना तर मला नाही चालणार. मी परवानगी नाही देऊ शकत. शिलाई करण्याची परवानगी दिली ना, तुझ्यामुळे इतरांना त्रास झालेला मला चालणार नाही. मॅडम फक्त आजची रात्र द्या, म्हणजे अर्जंट काम आहे, अर्जंट ड्रेस शिवायचंय, उद्या पोचता करायचंय. मी उद्यापासून मॅनेज करते की मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, आजची रात्र द्या मला. हे असं प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी आणून अजिजी करणं बंद कर. याची सवय लागली ना की माणूस कायमचा कमरेतनं वागतो. ही ऑर्डर कशी पूर्ण करायची ही तुझी जबाबदारी आहे. इथे राहायचं असेल तर मी सांगेन तसं वागायचं. नियम म्हणजे नियम, कळलं? गुड नाईट. नमिता मॅडमचा फोन आलाय. हा नमिता मॅडम, बोला की. स्वानंदी, उद्या सकाळी 9:30 वाजता माझ्या बंगल्यावरती यायचंय.